नाही, मुळातच बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आमचं ज्यावेळेस महाराष्ट्रात सरकार होतं त्यावेळेस आम्ही त्याचा कायदा केला होता. दुर्दैवाने त्या कायद्याला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती मिळाल्यानंतर आता हे नवीन सरकार आल्यावर ती स्थगिती उचलण्याच्या संदर्भातले कुठले प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. तर आमचा प्रयत्न असणार आहे, मी आता सगळे लोक मला भेटले आहेत, केंद्रीय मंत्र्यांना देखील आम्ही भेटू आणि ही स्थगिती उचलण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. असं आहे की आता आमच्या काळातले जे काही त्या काळात अभ्यास झाला होता त्याचा रिपोर्ट देखील मला आता या लोकांनी दिला आहे आणि रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक अभ्यास आम्ही त्या काळामध्ये केला होता जो सर्वोच्च न्यायालयात मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडल्या गेल्या पाहिजेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने लोकांची जी भावना आहे ती भावना समजून घेऊन आणि यातनं कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. तर काल शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्यामध्ये ओबीसी आरक्षण हे केंद्र सरकारामुळे गेलं अशा पद्धतीने खापर केंद्र सरकारवरती नाही, असं त्यांनी कुठलंही खापर फोडलेलं नाही. कारण शरद पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे, कुठेही गेलेलं नाही, ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातलं ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातलं गेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही आहे. या राज्य सरकारला जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत आणि तीच पद्धत या ठिकाणी चालली आहे. कारण ओबीसी आयोगाने स्वतः राज्य सरकारला पत्र पाठवून आम्हाला पैसे द्या, आम्हाला एम्पिरिकल डाटा जमा करायचा आहे हे सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही 4 महिन्यात एम्पिरिकल डाटा जमा केला होता. सरकारच्या मनात असेल तर होऊ शकेल, पण सरकारच्या मनात नाही, स्पष्ट आहे. ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललं. सर सध्या मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे, राष्ट्रवादीमध्ये राज्यात जातीयता आली अशा पद्धतीने असं जर कोणी सांगत असेल की केंद्र सरकारची जनगणनाला परवानगी नाही, याच्यापेक्षा मोठी दिशाभूलच नाही. याचं कारण इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता केंद्राची कोणतीही परवानगी लागत नाही. आम्ही ज्यावेळेस ओबीसी मराठा आरक्षणाकरता एम्पिरिकल डेटा जमा केला होता कोणाची परवानगी घेतली होती? कोणाचीच नाही. 100% स्टेटचा विषय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्टेटला डायरेक्टिव दिले आहेत, स्टेटला सांगितलंय एम्पिरिकल डेटा जमा करा केंद्राला नाही. त्यामुळे हे राज्याची जबाबदारी आहे, गरजच नाही आहे, सगळा खोटेपणा चाललाय.